माझं निवासस्थान ते मशानभूमीजवळ दिलेलं आहे. त्या निवासस्थानमध्ये आतापर्यंत कोणी जात नाही, ते नाकारत असतं. जे जे लोक नाकारतं म्हणजे त्याच्यात निगेटिव्ह असतं, आमचे नेते अधिकारी मंडळी तिथे येतं, आम्ही पॉझिटिव्ह होऊन ते काम करण्याचा आमचा मूळ स्वभाव आहे. उद्या मशानभूमीत जरी आम्हाला क्वार्टर दिलं तर तिथे राहून आपण काम करू, जागेचा काही प्रश्न नाही, आमच्यात तेवढी धम्मक आहे. आणि त्याच्यामुळं क्वार्टर कुठं दिलं, निवासस्थान कुठं आहे, काय आहे, मशानजवळ मशानभूमीजवळ आहे का, समुद्राजवळ आहे का, हेमामालिनीच्या घराजवळ आहे, याचा आमचा काही संबंध नाही. जिथं देईन तिथं आम्ही ते काम करू. काही अधिकाऱ्यांची बदमाशकी नक्कीच आहे. मुद्दामून आम्हाला विधानभवनात दालन दिलं, कार्यालयाची जागा दिली, मंत्रालयात ते दिलं नाही. आणि आता निवासस्थान आहे, आम्ही म्हटलं आमच्याकडे अपंग बांधव जास्त येतं, तर जवळ दिलं तर फार चांगलं होईल. किंवा पहिल्या माळावर जर आमच्या अपंग बांधव जास्त येतं महाराष्ट्रातून, तर तशी व्यवस्था कार्यालयाची दिली असती तर बरं झालं असतं. परंतु असो, जे आहे ते भरपूर आहे. आणि आम्ही आहे त्या परिस्थितीत, किती विचित्र अवस्थेमध्ये, चांगली स्थिती निर्माण करू, अतिशय चांगलं काम करू. मला वाटतं तिथे जर जागा नसेल, तो बंगला कोणा द्यायचा असेल, तर मशानभूमीतही बाजूनं बांधून दिलं आम्हाला निवासस्थान, तर तिथेही आम्ही